आबोली मालिकेच्या एकवीस मेच्या भागात आपण पाहणार आहोत की अंकुजची दृष्टी परत आणण्यासाठी गुरुजींनी आबोलीला उपाशीपोटी गुडघे टेकून मंदिराच्या पायऱ्या चढून त्यांच्यापर्यंत पोहोचायचे सांगितलेले असते तेव्हा आबोली ते व्रत करते तेव्हा ते, ते करताना आबोली बेशुद्ध पडते तर तेथील बायका आबोलीला घेऊन घरी येतात आबोली अंकुशची दृष्टी परत यावी म्हणून तिने व्रत ठेवले असल्याचे अंकुशला सांगते तेव्हा अंकुश आबोलीवर ओरडत त्यांचे नाते आता फक्त काही दिवसापर्यंत असल्यामुळे कशाला व्रत ठेवले आणि काय गरज आहे असे करण्याची असे अंकुश आबोलीला बोलतो तेवढ्यात एक बाई तिथे येते आणि ती, ती आबोलीला बोलू लागते तेव्हा ते बघून नीता ही अंकुशकडे येते आणि एक बाई येऊन ती अबोलीला वाटेल तसे बोलत असल्याचे अंकुशला सांगते तेव्हा अंकुश त्या ते बाईकडे येत कोण आहात तुम्ही असे विचारतो तेव्हा ज्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला त्याची बायको असल्याचे ती बाई आबोल अंकुशला सांगते तेव्हा अंकुश त्या ते बाईला ज्याने त्याच्यावर हल्ला केला त्याचे नाव माहीत आहे का तुम्हाला असे विचारतो तेव्हा ती ते बाई हो म्हणत त्याचे नाव प्रतापराव आहिरे असल्याचे बोलते ते ऐकून अंकुशला मोठा धक्का बसतो तेव्हा आता प्रतापरावांनी अंकुशवर हल्ला करून त्याचे मारण्याचे कपट आता अंकुश समोर आले आहे तर आता अंकुश कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि अबोली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा